सोमवारपासून शाळा सुरू होतात आणि मुलांना बसने शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा खिसा आता अधिक रिकामा होण्याची शक्यता आहे, कारण शाळेच्या पहिल्याच दिवसापासून 20% दरवाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे दरवाढ करण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय शिल्लक नाही आहे अशी भूमिका स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतली आहे. त्यामुळे इतर शैक्षणिक साहित्य आधीच महाग झालंय आणि आता स्कूल बसची फी सुद्धा वाढल्यामुळे पालकांना मोठा फटका बसणार आहे. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, ही दरवाढ अंदाजे कितपत आहे आणि पालकांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिल्या? नानदा, वर्षाकाठी जे हे स्कूल बस असोसिएशन्स च्या बसेस आहेत त्यांच्याकडनं साधारणपणे वर्षाकाठी सरासरी 1,800 रुपये जे आहेत ते बससाठी घेण्यात येतात. आता यामध्ये प्रामुख्यानं 20% जर का दरवाढ म्हणायची तर ही साधारणपणे 400 ते 500 रुपयापर्यंत ही दरवाढ असू शकते. प्रामुख्यानं 30% ही दरवाढ केली जावी अशी मागणी जी आहे ती प्रामुख्यानं या असोसिएशनकडनं संघटनेकडनं करण्यात आलेली होती. मात्र पालकांच्या आत्ताच्या अडचणी लक्षात घेता आम्ही 30%ऐवजी 20% ही दरवाढ करतो आहे असं या संघटनेकडनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकूणच पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी देखील बघायला मिळते आहे. आपल्याला माहिती आहे मागील 2 वर्षामध्ये कोविड सारखी परिस्थिती होती, त्यामुळे विद्यार्थी हे घरूनच शिक्षण घेत होते. आता विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जायचं आणि अशात मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो पालकांच्या खिशाला बसणार आहे. यात दुसरीकडे या संघटनेची बाजू देखील आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, कारण की मागील 2 वर्षामध्ये कोरोना परिस्थिती असल्यामुळे ह्या सर्व बसेस एकाच ठिकाणी थांबलेल्या होत्या, त्यामुळे त्याचा खर्च जो आहे तो देखील वाढलेला आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या होत्या, तुटक्या परिस्थितीमध्ये आलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा नव्याने रस्त्यावर उतरवायचं म्हटलं तर त्याचा खर्च देखील अधिक आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मागील 2 वर्षामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. साधारणपणे 1.5 पट पर्यंत ही वाढ जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आता ह्या संघटनेकडनं हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एक पालकांवर नाराजी देखील आहे, मात्र कुठेतरी संघटनेच्या पण बाजू ज्या आहेत ते पण आपल्याला लक्षात घ्यायला. बरोबर आहे, इंधन दरवाढीसह इतर विविध कारणात आणि त्यामुळे स्कूल बस ओनर्स असोसिएशननं दरवाढीचा निर्णय घेतलाय, पण अर्थातच याचा फटका सहन करावा लागेल तो पालक वर्गाला. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.